देशभर व महाराष्ट्रभर शनिवार दिनांक 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणास प्रारंभ होत असून त्या अनुषंगाने चांदवड तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयात दिनांक 16 जानेवारीपासून लसीकरणास प्रारंभ होत असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ पंकज ठाकरे यांनी दिली. तर रुग्णालयाच्या पाहणी करण्यासाठी नाशिक येथून जिल्हास्तरीय परिवाहक डॉक्टर बाळासाहेब कोठुळे पोद्दार, डॉक्टर सुशीलकुमार शिंदे तालुका आरोग्य अधिकारी, डॉक्टर पंकज ठाकरे, डॉक्टर डोनार, श्रीमती जगताप, श्रीमती कदम, श्रीमती पानसरे, श्रीमती ठाकूर, नाना जाधव यांनी पाहणी केली. तर दिनांक 16 जानेवारीपासून चांदवड उपजिल्हा रुग्णालय व तालुक्यातील आरोग्य कर्मचारी अधिकारी यांना कोरोना लसीकरणास प्रारंभ होत असल्याचे डॉक्टर सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. 16 जानेवारी साठी जी आपली पूर्ण तयारी आहे ती पूर्ण संपूर्णपणे तयारी झालेली आहे. शासनाच्या वेळोवेळी आलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे संपूर्ण तयारी आपण त्या पद्धतीनेच केलेली आहे. आज आम्ही येथे एक मॉक ड्रिल आणि ड्राय रन देखील त्याचं प्रत्यक्षिक केलेलं आहे आणि ते व्यवस्थित सक्सेसफुलपणे झालेलं आहे. त्याच पद्धतीने लसीकरणासाठी ज्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी असतात, वेटिंग रूम, लसीकरण कक्ष आणि ऑब्झर्वेशन रूम, सर्व प्रकारचे त्यासाठी लागणारे तज्ज्ञ, लस लस दिल्यानंतर जर काही थोड्याफार प्रमाणात जर साईड इफेक्ट आले त्यासाठी लागणारे तज्ज्ञ पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. एखाद्याला जर त्याच्यापैकी काही थोडी जास्त रिॲक्शन झाली तर त्याची ट्रीटमेंट करून त्याला इथून पिंपळगाव किंवा नाशिक येथे पाठवण्यासाठी 2 ॲम्ब्युलन्स देखील आपल्याकडे सज्ज आहेत. त्या सर्व प्रकारे अशी उद्याच्या लसीकरण सत्रासाठी आपली तयारी झालेली आहे. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास जाधव, चांदवड.